ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सिंधू भवन या ठिकाणी करण्यात आलं होतं. ही योजना घरोघरी कशी पोहोचली पाहिजे आणि या योजनेचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अंगणवाडी सेवकांना मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अंमलबजावणी करण्यासाठीचे आदेश काढलेले आहेत. 28 जून रोजी प्रथम याचा शासन निर्णय आला होता. त्या अनुषंगानं या योजनेची सर्व व्याप्ती व्हावी आणि आपल्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये याचा प्रचार प्रसिद्धी व्हावी व या योजनेअंतर्गत कशा पद्धतीने अर्ज भरून घ्यावे इत्यंभूत माहिती देण्याकरता आम्ही आज कार्यशाळेचं इथं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अजित शेख सर, अतिरिक्त आयुक्त जमीन लेणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये आपले CDPO अजय फडोल साहेब, नायब तहसीलदार गणपत शिंगाडे यांनी उपस्थित राहूनसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. अजय फडोल साहेबांनी इथं इत्यंभूत असं GRचं माहिती व फॉर्म कसा भरावा आणि नारी शक्ती दूत ॲप कशा पद्धतीने भरावं या पद्धतीनं इत्यंभूत सविस्तर माहिती दिलेली आहे. या कार्यशाळेमध्ये सर्व अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, आपल्या महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी इथं हजर होते आणि सविस्तर पद्धतीने आम्ही हे मार्गदर्शन इथं या कर्मचाऱ्यांना केलेलं आहे, जेणेकरून कार्यक्षेत्रामध्ये अर्ज भरून घेताना जे मदत आपल्या बहिणीला करायची आहे त्यामध्ये त्यांना कुठलीही अडचण जाऊ नये यासाठी ही कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे अर्ज आपल्याला दोन्ही पद्धती देता येणार आहेत. सर्व प्राधान्य देण्यात येणार आहे की ऑनलाईन अर्ज त्यांनी सबमिट करावा जेणेकरून त्या भगिनीला ह्यात इकडं त्या फिरावाची गरज पडणार नाही आणि ज्याला शक्य नाही त्यांनी ऑफलाईन पद्धतीनं आम्ही प्रभाग अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयातसुद्धा ती सोय करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. सर, प्रामुख्याने अंगणवाडी सेविकांनी काय समस्या त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर निवारण काय आपण सांगितलं? नारी शक्ती दूत ॲप आणि यावर जे पोर्टल येणार आहे त्या अनुषंगानं किंवा कोणता लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहे, कोणत्या लाभार्थी कशामुळं अपात्र होतो, कोणते कागदपत्र याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे याबाबत काही त्यांच्या शंका कुशंका होत्या त्यांचं आम्ही निराकरण CDPO आम्ही आणि नायब तहसीलदार यांनी केलेलं आहे, जेणेकरून त्यांना पात्र लाभार्थी, जास्तीत जास्त पात्र लाभार्थी आलं पाहिजे. कुठल्याही लाभार्थी कुठल्या माहितीशिवाय अपात्र होऊ नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्याकरिता यांना प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित TS भट्टर गुरुजी, अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है. हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं. आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरु जी को आज ही आकर मिलिए. मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक. खायम पत्ता, श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित TS भट्टर गुरु जी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.